ए पाशे येतो तुला येतेस काय घरी पण असंच बोलतोस का चल्ली काय ग दीपा एवढं तर येतं तुला मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून एखादी नोकरी का नाही बघत ये दुनिया बडी जालिम है मेरी जान या हम जैसो की कीमत ना चंद रुपयो में की जाती है अगं पण अशी का बोलते चल ना जरा मला खूप लागते ठीक आहे ठीक आहे पोरांनो जा रे जा चल बाय काय ग दीपा मगाशी तू तुम्हाला मुलांना शिकवतो आणि एवढी मोठी लाईन मारलीस त्यात नक्की तुला बोलायचं काय होतं आज एका माणसाने मला 500 रुपयात विकत घ्यायला चुकले जाऊ दे तू हे काय आपल्यासोबत पहिल्यांदा होतंय का तसे समाजात आपल्याला इज्जत कुठे आणि या समाजात कितीतरी निर्लज्ज माणसं आहेत ज्यांना असं वाटतं ते आपल्यावर त्यांची हवस मिटवू शकतो कारण आपण त्यांना कमजोर वाटतो कसला विचार करते चल काहीतरी खाऊया आज पार्टी माझ्याकडून अगं मला खरंच नकोय मला एक काम आठवलंय मी पटकन करून येते आणि नंतर मग आपण जाऊ जेवायला खावायला भेटायला जातोस ना अगं मी तुझ्याशी खोटं बोलेन का अगं मला खरंच जायचं आहे आणि मला जावं लागेल तू खाऊन घे तोपर्यंत मी खावायला भेटायला जाते साडी कितीला दिली 300
कम इन. हॅव अ सीट. सो टेल मी समथिंग अबाउट युअरसेल्फ. हॅलो सर, आय एम चंदा सावंत. आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी अँड आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट द वर्क विच इज असाइन्ड टू मी. सो आय कम्प्लिटेड विथ फुल पॅशन अँड रिस्पॉन्सिबिलिटी. दॅट्स अन अमेझिंग आन्सर. आय एम इम्प्रेस्ड. तुला बघता क्षणी मी ओळखलेलं. तू या कंपनीचा नवीन चेहरा होशील. वी आर डिफरंट, वी आर युनिक, अँड दॅट्स वाय वी आर हू वी आर. तू या कंपनीची नवीन ओळख होऊ शकतेस. सो डू यू थिंक यू कॅन लिव्ह अप टू आर एक्सपेक्टेशन्स? येस सर, आय वुड डेफिनेटली ट्राय लिव्हिंग अप टू युअर एक्सपेक्टेशन सर. आणि या समाजात कितीतरी निर्लज्ज माणसं आहेत ज्यांना असं वाटत ते आपल्यावर त्यांची हवस मिटवू शकतात. बड़ी जालिम है मेरी जान, या हम जैसों की कीमत ना चंद रुपयों में की जाती है.